ब्रो हाय तू हॉटेलच्या बाहेरचं तुला लडक्यात भरतो तुझ्या. आता दादा नको नको घे ना. खर तर ही माझी मम्मी काय आणि हा मी हित छोटा मामा त्याच बारशाच्या टायमाला बोलला होता. आज हे फोटो बघितले आणि आताच तुला बघितलं तर मामाचा शब्द आज खरा झाला असं वाटलं. आणि माम ती त्याची स्प्लेंडर नाहीये. ती स्प्लेंडर आता घेऊन चाललाय मस्त पैकी. गेला अक्के इकडं इकडं पेंट उडलाय अक्का चक्का इथं इथं पेंट उडलाय इथं पेंट उडलाय आणि अक्की गाडी टोटल स्क्रॅचेस इकडं. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो जेवढे ब्लॉग चालू आहे त्याला फुल जबरदस्त सपोर्ट देत आहे. आतापर्यंत तुमची अस्मिता वहिनी होती ब्लॉग मध्ये म्हणून मला वाटतं तुम्ही घुसत होते, पण आम्ही तुम्हाला बाया केलंय. अस्मिताला काल ड्रॉप केलेलं आहे घरी आणि आता आज उशिरा उठलो ऍक्च्युली. काल 4 वाजता रात्री घरी आलेलो आहे आणि डेली ब्लॉगिंगला पोर म्हणते ते डेली ब्लॉगिंग करा, पण तुम्ही मला मग हेच करत नाही, मला सब्जेक्टच देत नाहीये की काय डेली ब्लॉगिंग मध्ये पाहिजे. नॉर्मल रेग्युलर ब्लॉग टाकले तुम्ही म्हणता ना आहे मग काय ह्याच्यात काय माझ्या नाही असं नाही चालणार पब्लिक. तिथं तुम्ही टाका काहीतरी की मला दादा ह्याच्यावर ब्लॉग बघायचा, आम्हाला त्याच्यावर ब्लॉग बघायचा, तू हे बनव तू ते बनव, मग तसं जरा मला कसं आयडिया लागते सगळ्या कामांमधनं थोडा विचार कमी होतो. तेवढी हेल्प तुम्ही करायला पाहिजे माझी तिकडं, माहिती का. आता जस्ट दुकानाचं काम चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लाईटिंगचं फायनल काम आता आलेलं आहे. आता किरण भाई आणि मी चाललोय जरा सिटीमध्ये मार्केटमध्ये आपल्या चायना मार्केटमध्ये, तिथनं लाईट्स वगैरे घ्यायचे, ते बाकी थोडेसे अजून गोष्टी त्या पण घ्यायच्यात. आणि 4-5 दिवस झालं रहीमला पण भेटलो नाही, मग आता रहीमला घेऊन जाणार आहे आम्ही. बघू एक तर गाडी पार्किंगला लावल आणि मग टू व्हीलरवर जाईल किंवा मग गाडी घेऊन जाईल, कारण की विषय काय गाडीला आपल्या फिल्मिंग टाकली गाडीला आपल्या आणि साईडला फिल्मिंग आहे, मग पकडली तर परत वाहन त्याला मार्जिन बिन चालले भाऊ. आजकाल बहुत पैसे जाणे लागे लपडे के काम होत आहे ऐसा विषय. तर आता बघूया मस्त की मार्केटमध्ये जातो आणि काय आजची गडबड असेल आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये असेल ते तुम्हाला कळेलच किंवा इंट्रोला कळलं असेल. चला काय भाऊ लय दिवसाने आम्ही सिटीमध्ये मस्त पैकी आणि तुम्ही खूप वेळा बघितलं असेल सिटीमध्ये मस्त पैकी अशी भेट भेटते. तुम्ही कुठं खाल्ली असेल तर मला 100% सांगा आणि एक एकदा बरं भेटेल. कैरी बिरी टाकले त्यामध्ये माझं तोंडचं पाणी ते ब्लॉक करून मला फक्त आता बटणं बिटणं घ्यायचं ते बाकी सगळं सामान घेतलं बटणं घेतो. गाडी लावले तिथं वॉशिंगला करायलाच खराब झाले गाडी दाखवतो त्याला राईम भाऊ तो विचारच करा ना नुसताच गुमावतोय आधार नको घेऊ ना माझा हां का काय खाता ना रे तो नका खातात नको मित्रांनो. वैरनाथ आहे ना मी धुवायला आणली होती लय दिवसांनी, मी युजच करत नव्हतो दादाने कुणाला तरी दिली. तिकडं गाडीला ना स्क्रॅचेस पडले देवा इथं इथं अक्के इकडं इकडं पेंट उडलाय अक्का चक्का इथं इथं पेंट उडलाय इथं पेंट उडलाय नाकी गाडी टोटल स्क्रॅचेस इकडं तर लय मोठे स्क्रॅच पडले. अक्के चक्के स्क्रॅचेस पडले ते वर्ण विषय काय केला माहिती का याच्यामध्ये सीट ज्या आहेत एवढ्या खराब झालेत म्हणजे एकदम वाईट कंडिशन झाले. आता तरी जरा चांगलं आहे सगळं पाणी बिनी डाग हे आईस्क्रीम चॉकलेटचे डाग लहान पुलांनी. इकडं अक्क चक्क खराब हे खराब अक्क रूफ पण इकडं खराब आहे अक्का चक्क हे सगळं खराब करून टाकलेलं आहे. आता मला गाडीला खूपच खर्च येणार आहे मला असं वाटतंय, कारण की गाडी क्लीन करायला खूप खर्च येतो. त्याला मी कोटेशन काढलं 7-8 हजार रुपये जाते टोटल क्लिनिंग आणि रबिंग पॉलिशिंगचे, पण आता मला वाटते की फायनल आता मी PPF करायला पाहिजे गाडीला, कारण की खूपच दुविधा मनस्थिती होते आणि गाडी एवढी खराब झाल्यानंतर मला खूप असं वाईट वाटते की गाडी खूपच खराब होती आपली. म्हणजे हे बघा ना कसे घाणेरडे डाग आहेत एवढे. आता याला पहिले क्लिनिंग करून उद्या याला क्लिनिंगला पाठवून बाकीचं सगळं ओके करून विसरतो. मला ॲक्च्युली खूप असं हे वाटते गाडीत बसले असले असं फील येत ना, असं उलटी बिलटीसारखं वाटते घाणेरडं घाणेरडं वाटते. आता हे सगळं करून जातो सिटीतनं मटेरियल येते, लाईटीचं मटेरियल वगैरे घ्यायला गेलो होतो, मटेरियल घेतले प्रॉपरमध्ये सगळं आणि आत्ता घरी जायचं आहे. आणि मम्मीबरोबर थोडंसं बोलूया, एक विषय तुम्हाला सांगायचा आहे मला, मी घरी गेलो तुम्हाला तो विषय सांगेल. चलो कंटिन्यू करते आम्ही गाडी घेऊन जातो. वॉशिंग तर केली आता क्लीन केली वॉश केली अक्की वॉश केली म्हणून तुम्हाला एवढी चांगली दिसते नाही तर ते बघा एवढी घाणेरडी आहे ना ते प्रॉपर घाण लागले अक्की गाडीले सगळे अक्की चक्की घाणेरडी केलेली गाडी. चलो ठीक आहे आणि उद्या हिला घेऊन जातो मी काम करून देतो याचं थोडंसं आता अपग्रेड पण करतो गाडीला असं वाटतं मला. कंटिन्यू करू मित्रांनो. एक महत्वाची तुम्हाला सूचना द्यायची आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून, विषय काय माहिती का आपण गाड्या कुठं बी सोडतो अशा
एक तर 2014-15-18 आपल्याकडे गाड्या असतात, आपण बिन सुद्धा गाड्या वापरतो. मी पण त्यातलंच आहे. डुप्लिकेट चावे लावलेले असतात आणि त्याच सेम चावे दुसऱ्यांच्या गाडीच्या पण आपल्या गाडीला असतात. आमचा कस्टमर आहेत आपले. एक कस्टमर आता कल्टी घालली त्यांनी. मित्र आहेत आपले, त्यांचा विषय काय बघू जरा. का इथं 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 एक स्प्लेंडर लागले इकडं ऍक्टिवाच्या कुठे बरं काय नाही. हा ही स्प्लेंडर जी दिसते इथं, ही स्प्लेंडर जी इथं लागलेली आहे, त्या स्प्लेंडरवर कार्य करता पण आपलंच आहे. पण तिथे जी स्प्लेंडर नाही आहे ती स्प्लेंडर आता घेऊन चाललाय ह्यो मस्त पैकी. गेला आता ह्यो मस्त चावी लावून घेऊन गेला त्याची गाडी. ऍक्च्युली ती आपल्या दुकानातली गाडी ती लागली तिकडं स्प्लेंडर आणि हे कस्टमर जे लागले तिकडं ह्यो मस्त चावी लावून घेऊन गेला आणि यांना वाटलं गाडी ठस. मग आम्हाला आल्यावर कळलं आपलंच कोणतरी कार्य करता गाडी घेऊन गेलाय. आम्ही चेक वगैरे केले सीसीटीव्हीत. असा विषय लक्षात ठेवा, आधी 250-300 रुपये खर्च करा नाहीतर डायरेक्ट चटीवली होऊ शकते तुमची. लॉक बदला, नवीन चाव्या घ्या, महिन्याला 3 महिन्याला बदला. उगत 15 रुपयावाली चावी घासून पार तिची सुरी झाल्या लपडी नको. जरा काहीतरी नियोजन बसवा दाखव अशी चावी. हा का आता हिला काय राहिलं, आई बाप नाही कोण नाही काय नाही, हे तुम्ही लक्ष द्या आणि नंतर लपडी होतात. लक्षात घ्या तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. आता सीसीटीव्ही होती म्हणून कळलं. चला आता आम्ही दुकानात जातो, काम करतो. जरा काउंटरला जाऊ परत. काय राजू नाही मला खाली त्यासाठी आणलं त्यांनी. हा ठीक आहे, चला धंदा करा. पण काय तुला एवढं कळत नाही गाडी स्वतःची का दुसऱ्याची? अरे मला कारण म्हणलं इथं गाडी लावली. आणि काय केलं तू? मी घेऊन गेलो घरी. चावी कोणाची? करण्याची. ह्या गाडीला कशी बसली काय माहिती. लोक खरं मित्रांनो सॉरी दादा सॉरी बर का. अहो तुम्ही नाही दिसत, मी मारण्याची घाबराय लागले. आपले कस्टमर चालत राय बाजे कसं वाटलं शॉपिंग करून? आणि भेटलं का प्रोडक्ट? भेटलं का? पण भेटलं ना कन्फर्म, कारण की स्टॉक थोडासा आपल्याकडे आता संपत आलेला आहे. बाकी काय सांगताल राय परफॉर्मन्सच्या आपल्या पब्लिकला? आणि रेट कसा होता? एकदम ओके मध्ये. यस मित्रांनो, लवकरात लवकर आपल्या राय परफॉर्मन्सच्या ब्रांचला व्हिजिट करा. मेन ब्रांचला म्हणजे तुम्हाला सगळं नियोजन कळेल. थँक्यू आल्याबद्दल. थँक्यू थँक्यू. सो मित्रांनो आता मस्तपैकी इकडं POPचं काम चाललंय. किरण शेठ आणि काका आणखी ऍक्च्युली काय आलं, आम्ही आतमध्ये POP करत होतो दुकानाच्या आतमध्ये. POP कन्फर्म झाले सगळे. पण काकान मी म्हणलं की आता एवढं सगळं खर्च केला मग बाहेर पण करू. काका ऑफिशियल एकदम हे आहेत इलेक्ट्रिशियन आणि इथं किरण भाऊ स्वतः, त्यामुळे आमचे खूप सारे पैसे या ठिकाणी वाचतात. आणि POP फायनल झालेली आहे बघू शकता तुम्ही इकडं. POP फायनल झालेली आहे अक्कीच्या अक्की. फर्निचरचं इकडं माझं बसायचं काउंटरचं घेतलं पण फायनल झालेलं आहे. सगळं एकदम मस्तपैकी फायनल फायनल होत चाललंय. मिस्त्री खावलं, मिस्त्री खावलं, मिस्त्री पळालं. कधी होणार सांगा, पूर्ण कधी होणार सांगा. आता कसं पुढचं सांगा की मिस्त्रीचं असं म्हणणं की सगळ्या गोष्टी बघायला लागतात. मिस्त्री सांगा की पुढचं सांगा की राव काय लागलं. मित्र एवढं लागते तेवढं लागतात ना आणि कामाला उशीर करतो माहिती. पण काम करते एक नंबर माणूस. कसं बनवलंय मागचं? घरी जायचं टाइम बघते लगेच मित्र. चला जाऊ दे आता मटर लावलं ते बरोबर होतं. दिवसभर सगळे असेच गडबड चालू असते. काय म्हणणं मित्र? काय नाही म्हणणं, काय नाही दिसताना ज्यूसलाच टाकते नुसतं मोकर. तुमचं पेमेंट होणं का फुकट रिकाम्या करणार. अहो दादा तसं नाही, आम्ही तर फक्त कॉपी पित पित अभ्यास करत होतो. सो मित्रांनो जसं की सांगितलं होतं तुम्हाला आता मस्तपैकी डबिंगसाठी मी आलेलो आहे आणि त्यात विषय असा आहे की डबिंग मला एकदम मस्त जमलेले कारण की आपल्याला इंस्टाग्रामची खूप सवय त्यामुळे एकदम पटकन झाले. आणि इकडे कोण बसलेला आहे ब्रो? हाय बाले भाई. आपण तिकडनं तिकडनं जाऊन बघूया मस्तपैकी. तिकडे जाऊन बसून जरा मज्जा वगैरे घेऊया. तर तिकडनं असं असं करतोय. नवीन मूवी येते आहे त्याच्यामध्ये तुमच्या आणि मस्तपैकी असं छोटासा एकदम पार्ट प्ले केलेला आहे आणि त्याचं डबिंग चालू होतं. सो आलेलो आहे आणि मस्त मजा आली आहे. फर्स्ट टाईम सगळं फर्स्ट टाईम होते. ठीक आहे बस एवढंच बघा तुम्ही डॉन स्टुडिओमध्ये. आणि एवढं तुम्ही हिथं बघा, बाकीचं पिक्चरमध्ये बघू. हिथं तुम्हाला फ्रीमध्ये दाखवलं तुम्ही तिकडे कसं तिकीट देणार? संपला विषय. हा
कुठे जायचं आता? निवांत बसायचं का? सगळे फोटोज येतात, सगळ्या मुव्हीज इकडे होतात. एकदम जबरदस्त स्टुडिओ आहे आणि छोट्याशा कामानिमित्त भेटला. अरे 100% वाय नॉट स्टुडिओला चर्चा थोडीशी गप्पा. तर मित्रांनो, आता मी ना तुम्हाला सांगतो, थोडेसे लय काम करून व्लॉग थोडासा माझा अडकला होता. पण मला एक तुम्हाला अजून एक भारी गोष्ट दाखवायची आहे की दादा आत्ता घरी गेला होता वाईच्या घरी. मी ॲक्च्युली वाईला राहिलो होतो तुम्हाला माहिती, तर वाईच्या घरून खूप सारं सामान आणलेलं आहे. अरे शर्ट्स बिट्सच्या डेकीमध्ये खूप सारे फोटोज वगैरे आणलेले आहेत. ह्या बॅगमध्ये आमचे सगळे फोटोज वगैरे, जुने फोटोज वगैरे ठेवलेले आहेत. म्हणजे वाईच्या घरी मी जेव्हा मला वाटते दुसरीत किंवा तिसरीत होतो तेव्हा जे सगळे फोटोज आहेत. आणि आता ते दादाला घावले तर तो घेऊन आला आहे. आता हे सगळे मी घरी घेऊन जातो आणि घरी जाऊन तुम्हाला प्रॉपर दाखवतो कसे आहेत काय आहेत फोटो वगैरे. आणि या फोटोंबरोबर खूप छोटे छोटेशा आठवणी जोडले गेलेले आहेत. मी विशाल दादा आणि गुड्डी दिदीच्या त्या सगळे फोटोज आहेत आमच्याकडे, आमच्या काकांचे फोटो आहेत. तर खूप वेगवेगळ्या आठवणी आहेत, तर त्या आता जाऊन मी तुम्हाला दाखवतो घरी. खूप भारी भारी फोटोज आहेत. आणि चलो कंटिन्यू करा, मी सगळं पसारा उचलतो, मी काम करून आलो, खूप वैतागलेलो आहे. चलो तर मित्रांनो, आता घरी तर आलो आहे फायनली. आणि मम्मीसाठी मस्त आहे की जुने गिफ्ट आणले आहेत. मम्मीचे पण फोटो आहेत लहानपणी, म्हणजे जुनेवाले लय जुने जुने फोटो आहेत आमच्याकडे. तर मी तुम्हाला आता स्टार्टिंगला दाखवायला सुरुवात करतो कसे कसे फोटो आहेत. थांबा, हा जो फोटो आहे हा सुनी मावशीच्या मम्मीच्या एकदम सगळ्यात छोट्या बहिणीचा. हा फोटो आमच्या आजोबांचा आप्पांचा, ते एक्सपायर झाल्यात. हा फोटो आजीचा आहे, आजी घरी असते. आणि हे जे तुम्ही बघते हे जे फोटो, ही माझी मम्मी काय आणि हा मी इथं छोटा. आणि इथं मावशी आहे, ही वाली मावशी इथं आहे. आणि हा आमचा मामा आहे. आणि आमच्याकडे बैल होती जी दोन, ती बैल आहेत बेंदुराला काढले. ते हे आमचे काका आहेत विशालदाचे पप्पा, एक्सपायर झाले आता ते, तर त्यांचं आहे. आणि हा ये है तुम्हारा स्टार आके जाधव ओनली छोटा. आणि हे मम्मीच आहे ना मम्मी एवढी कशी कशी आधी आता कुणाला वाटणारच नाही मी ती आहे म्हणून. बघ कसं होतं. अजून काय, एक फोटो माझ्या सुनाला पाठवायचा, ती ओळखते का बघायचं. हा ना, अजून काढा, आपण अजून दाखव फोटो. नाही कुठली तुझ्या फोटो कशी बैल आहे खाली बघ. ही बैल आहेत ना, ते आपणने तुला खेळायसाठी आणली होती. तर तू काय म्हणला, ही नको मला, ही मोठी बैल खेळायला पाहिजे म्हणून आप मला म्हटलं त्याला घेऊन ये तू विरा. हा म्हणून तुला घेऊन तिथं उभं पहिलं. आणि हा जो ड्रेस आहे, हा जो ड्रेस आहे तो मला आमची परतरोडीची जी मावशी आहे, सगळ्यात मोठी मावशी, तिने घेतला होता हा ड्रेस. आहे का नाही, एका लग्नाला त्यांच्या इथे गेलो होतो. त्यांच्या इथे गेलो पहिले, परिस्थिती लय म्हणजे लयच वाईटच खराबच होती रे, विषय संपला परिस्थिती. मग तिकडे गेलो आणि तिकडे गेल्यानंतर ना तिकडे एका पाहुण्याच्या लग्नाला जायचं होतं. आणि कुणीतरी मावशीला बोलली की अरे असं कसं हे तू असं तसं, मावशीला राग आला. मावशीने जमवलेल्या पैशातनं जाऊन हे ड्रेस माझ्यासाठी घेतला आणि मग मला घेऊन लग्नात गेले. भरपूर आठवण येते. चलो हे वाले पण फोटो लय जुने फोटो आहेत. आता इथं तुम्हाला सांगतो इथं कोण आहे. इथं हा मी आहे, ही गुड्डी दिदी आहे. आणि हा विशाल दादा जो ब्लॉगमध्ये होता आता लास्टवाल्या ब्लॉगमध्ये तो हा आहे. आम्ही ते काय, आम्ही काका. मला चांगलं वाटतं ते काकांच्या एका मित्राचा मुलाचा बड्डे होता, बारक्या मुलाचा. आणि मस्त मॅजिक शो वगैरे ठेवला होता तिकडे. काका आम्हाला आवर्जून घेऊन गेले होते. आणि बड्डे असा मोठा जंगी होता, मग त्या बड्डेसाठी स्पेशली खास काकांनी आम्हाला हे वाले आणले होते. बघा सगळ्यांचे रेड रेड शर्ट आहेत, सगळ्यांना असे एकसारखंच आणलं होतं. अजून कुठले मम्मी. आणि हे अजून थोडे फोटो आहेत, तिकडचेच फोटो आहेत दिदीचं माझं. हे मी ॲक्च्युली इथं मला वाटतं दुसरीत का पहिलीत होतो असं काहीतरी, त्या टायमाच फोटो. आणि आमचा स्वराज आहे ना जो, स्वराज पण असाच दिसतो सेम थोडा आत्ता छोट्यापणे असा येऊ इथं. हा दादाचा माझा, आमचा तिघांचा. आणि ही पण सुनी मावशी. मम्मी किती साल किती आहे तर 4/2006 फोटो आहे. स्वस्तिक कुडाळ त्या फोटोशॉपमधनं काढले, फोटो स्टुडिओमधनं. आणि काकांचा फोटो आहे. हे जवळजवळ एवढे जुने फोटो आहेत, एवढे जुने फोटो आहेत म्हणजे मी जेव्हा कितीला दुसरी पहिली का दुसरीला होतं तेव्हाचे फोटो आहेत. अम्मा पहिल्या दिवशीचे फोटो आहेत ना. कसं वाटलं मम्मी फोटो बघून जुने? कितीच फरक वाटतोय, किती बदल वाटतोय. नाही पण काय दिवस कसे दिवस आठवले तिकडचे? दिवस तर लईच काय आठवलं. फोटो तिकडे मस्त मस्त. आणि आता हे फोटो मी काय करणार म्हणायचे नाव काय ठेवायचं तर मामा काय म्हणला त्याचं नाव आकाश ठेवा. मी म्हटलं आकाश का?
तर म्हणतो आकाश नाव का ठेवायचं माहिती का, तुझ्या तर आयुष्यात प्रकाश करलंच, पण तू आहे ना लय मोठा होणार आहे पुढे जाऊन तू, असं मामा त्यावेळेस बारशाच्या टायमाला बोलला होता. आज हे फोटो बघितले आणि आताच तुला बघितलं तर मामाचा शब्द आज खरा झाला असं वाटलं. आणि मामाने काहीतरी ते हे पण दाखवलं होतं ना माझ्या ह्याच्या टायमाला फोटो, तेव्हा पिक्चर असायची नाही का टीव्ही नव्हतं सगळ्यांच्या घरी, काय असायचं ते बाहेर काय ते गल्लीमध्ये ठेवून हे करायचे पिक्चर सारखं असते पिक्चर दाखवायचे VCR. हा ते आणलं होतं तेव्हा काय राम लखन आणि कुंकू हसलं का असं काहीतरी पिक्चर दाखवलं, कुंकू हसला हळद रुसली काय माहिती कुठल्या होत्या आता लय आले जुने 1998 चालली बात असा विषय एकदम. आता हे जुने जुने फोटो बघून एकदम असं हे झालं आणि मग आता जुने फोटो तिथं दादाचे वगैरे पण फोटो, दादा खाली जागा आहे त्याला विचारतो कसं आहे, पण एकदम फुल भारी भारी वाटलं. हे फोटो आता मी जरा हे करून घ्यायला म्हणजे स्कॅन करून क्लीनअप करून परत आता ह्याला रिफ्रेम वगैरे करणार आहे. दादाने आमच्या जुन्या घरातून काढून आणले, मी जिथं वाईला होतो आम्ही तिकडं तिकडचे घेऊन आले ते. आणि हा फोटो तर स्पेशली मला आवडतो, स्वराज स्वराज सध्या सेम असा दिसतो, असा एकदम सेम असा असा दिसतो आहे ना मम्मी. सो भारी वाटलं अशा छोट्या छोट्या आठवणी बघून. आणि तुम्हाला सांगा तुम्ही की यातला कुठला फोटो तुम्हाला आवडला. आणि आता याच गोष्टीसोबत हा व्लॉग एंड करतोय आणि आता अशोक मामा येणार आणि त्यांचं काम करून जाणार. पण हा व्लॉग ॲक्च्युली मी 2-3 दिवस वेगवेगळ्या टप्प्यात बनवला, माझ्याकडे काम एवढं होतं की ते कटिंग्समध्ये होतच नव्हतं, मला ॲक्च्युली माहीत पण नाही आता ह्याच्या म्हणजे फोटोची बॅग जेव्हा काढली ना त्याच्या आधीचा सीन कुठला होता कधीचा होता मी तर ते सोडूनच दिलं विषय, पण मी म्हणलं की कम्प्लीट करून अपलोडिंग तर करायचं आहे. बाय बाय, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लव यू गाईज, लव यू.